नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी अँड फ्रेंड्स म्हणजेच स्वामी आणि त्याचे मित्र या पुस्तकाबद्दल आपण एक रिव्ह्यू बघणार आहोत। हे पुस्तक आर के नारायण या एका भारतीय लेखकाने लिहिलेले आहे। तर सर्वात आधी आपण या लेखकाविषयी थोडंसं जाणून घेऊया। आर के नारायण हे भारतातील सर्वकालीन महान लेखकापैकी एक आहेत। अनेक उत्तमोत्तम भारतीय साहित्यकृतींच्या निर्मितीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे। हे पुस्तक ब्रिटिश सत्ताकालीन वातावरण आणि त्यावेळच्या एका साध्यासुद्धा किशोरवयीन मुलाची मानसिकता आणि त्याचे आयुष्य याचा आशय म्हणजेच सार नेमके पकडते। आता या लेखकाने याच्या आधी बघा मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ सायन्स आणि रामायण एक संक्षिप्त आधुनिक भारतीय महाकाव्य आणि महाभारत यासारख्या इतर काही उल्लेखनीय साहित्यकृती त्यांच्या आहेत। आता आपल्याला मित्रांनो माहिती आहे द गाईड नावाचा पिक्चर देखील एक आला होता, एक सिनेमा देखील आला होता, एक जुना सिनेमा होता, तो देखील या म्हणजे आर के नारायण लिखितच कथेवर अवलंबून होता। ठीक आहे, आणि याची जर तुम्हाला नक्की आवड असल्यास जरूर हे साहित्य तुम्ही वाचू शकता, म्हणजेच द मालगुडी डेज, द गाईड, पेंटर ऑफ द सायन्स आणि रामायण आणि महाभारत। ठीक आहे, तर चला तर मित्रांनो आता पुस्तकाबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया। पुस्तकाचं नाव आहे स्वामी आणि त्याचे मित्र म्हणजेच स्वामी अँड फ्रेंड्स। भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती त्या काळातली ही कथा आहे बरं का। स्वामी नावाचा साधारण 10-11 वर्षाचा हा एक अतिशय खोडकर मुलगा होता। त्याच्या वयाच्या इतर अनेक मुलांसारखा स्वामी एका जागी स्वस्त बसणारा न बसणारा, शाळा अजिबात न आवडणारा आणि त्यातही गणिताचा अतिशय तिटकार असणारा मुलगा होता। बघा आपल्या आजूबोवती देखील अशी भरपूर मुलं असतात की ज्यांना शाळा म्हटलं की नको वाटतं आणि खोड्या मुलांच्या इतर मुलांच्या किंवा रस्त्याने जाणाऱ्या लोकांच्या खोड्या करण्यात त्यांना खूप आवडतं आणि त्यातल्या त्यात गणित हा तर सगळ्यांचाच तिटकार आणणारा विषय। तसाच स्वामी देखील त्यातलाच एक मुलगा होता। या मुलाच्या आयुष्यातल्या अनेक घटना या कथेतून उलगडत जातात। तो कसा नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडतो आणि वडिलांकडून मार खातो इत्यादी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे। स्वामी एक अतिशय बडबड्या मुलगा होता, म्हणजे त्याला आपण टॉकेटिव्ह बॉय असं देखील म्हणू। आयुष्यात काही घडले तरी त्याला सामोरे जाण्याची त्याची त्याबद्दल बोलत राहायची त्याची पद्धत होती, परंतु सत्य त्याला अवघड मार्गाने समजते। म्हणजे कुठली त्याने जर चूक केली तर त्या चुकीला त्याला कठोर मार्गाने सामोरे जावे लागायचे। त्या काळातल्या अनेक मुलांसारखे त्यालाही उन्हात खेळणे, वस्तू लाथेने उडवणे, झाडावर चढणे, मोडतोड करणे आणि कुणाला ना कुणाला तरी त्रास देणे अशा गोष्टी करण्यात मजा वाटत असे। आता आपण देखील बघा, ज्यावेळी आपण लहान असतो किंवा तुम्ही जर आत्ता लहान असाल तर रस्त्यांनी काय पडलेलं असतो, असो छोटासा दगड असो किंवा पाण्याची बाटली असो रिकामी पडलेली, त्याला आपण लाथेने उडवून देतोच। तशीच त्याला देखील ती लाथेने उडवायची सवय होती। त्याबरोबर झाडावर चढणे देखील त्याला आवडायचे, उन्हात खेळणे। लहान मुलांना ऊन काय, पाऊस काय आणि थंडी काय, ते कुठल्याही ऋतूमध्ये बाहेर खेळत असतात, त्यांना फक्त खेळायचंच असतं। आणि अशातलाच म्हणजे एक स्वामी त्यातलाच एक स्वामी होता। खरे तर वाढत्या वयातल्या कोणत्याही मुलाचे वागणे असेच असायचे आणि आजही भारतात देखील असेच दिसते। सगळ्या मुलांचे जे लहानपण असते ते यामध्ये सगळे गेलेले असते। मुलांच्या आयुष्यात तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान नसते, त्यांना फक्त दंगामस्ती करण्यात रस असतो। म्हणजे टेक्निकल लँग्वेज काय असते हे त्यांना जाणून मुळे घ्यायचंच नसतं। म्हणजे मोबाईल काय आहे, तो कसा तयार होतो, कॉम्प्युटरवरती अनेक ॲप्लिकेशन्स असतात, मोबाईलवरती ॲप्लिकेशन्स असतात किंवा इतर काय असेल, दुरुस्त करायचं असेल काय असेल, तर त्यांना त्याचं काही पडलेलं नसतं। त्यांना फक्त आणि फक्त खेळायचं असतं। म्हणजेच म्हणूनच आर के नारायण असं म्हणतात की लहान मुलांना तंत्रज्ञानाला फार मोठे स्थान त्यांच्या जगामध्ये द्यायचंच नसतं। स्वामी मोठा होत असताना अशा प्रकारचा मुलगा होता। इथे नारायण 10 वर्षे वयाच्या या स्वामीच्या मनातल्या भावभावना, तो कसा विचार करतो आणि जगाकडे कोणत्या दृष्टीने पाहतो याच्या मुळाशी जाऊन त्याचे सखोल वर्णन करतात। जसजशी कथा पुढे पुढे सरकते तसे वाचक स्वतःला स्वामीत पाहू लागतात आणि त्या पात्राशी त्यांची जवळीक निर्माण होते। हीच नारायण यांच्या लिखाणाची जादू आहे।
आता आपण या पुस्तकाबद्दल काही थोडीफार वैशिष्ट्ये आहेत ते आपण जाणून घेऊया। स्वामी आणि मित्र हे आर के नारायणांचे पुस्तक पुरेपूर वाचण्याचा आनंद देते आणि त्याचबरोबर किशोरवयीन मुलांसाठीचे साहित्य असूनही हे पुस्तक फार मोठी मौलिक साहित्यिक मूल्य जपते। स्वामी आणि मित्र हे मुलांसाठी आणि खास करून किशोरवयीन मुलांसाठी असलेले अतिशय उत्तम वाचन साहित्य म्हणता येईल। आशियाई खंडातील अनेक शाळांमध्ये हे पुस्तक साहित्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक विषय म्हणून अभ्यासले जाते। म्हणजे या पुस्तकात क्लिष्ट व्याकरण आणि शब्द बंबाळ लेखन असे काही नसते, तर पुस्तक त्याच्या अगदी विरुद्ध आहे। म्हणजे अतिशय सोपे सरळ पुस्तक आहे, मुलांना अतिशय सोप्या भाषेमध्ये कसे समजेल हे या पुस्तकामध्ये दिलेले आहे। स्वामी आणि मित्र हे इतक्या सुलभ इंग्रजी भाषेमध्ये लिहिले आहे की आर के नारायण यांच्यासारखा एक विद्वान साहित्यिकाने ते लिहिले आहे यावर विश्वास बसत नाही। यातील भाषा समजायला अतिशय सोपी आणि मुलांच्या दृष्टीने अगम्य शब्दही नसणारे आहे। साधी छोटी छोटी वाक्ये पुस्तकाचे वाचन आणखीनच सोपे करून टाकतात। पुस्तकाच्या वर्णात म्हटले आहे की एका 10 वर्षाच्या खोडसाळ भारतीय मुलांविषयी पुस्तक असल्यामुळे आपल्या अगोदरच खोडकर असलेल्या मुलावर त्याचा परिणाम होईल की काय म्हणून काही पालक चिंतित होऊ शकतात, पण या मुलाच्या खोड्या अतिशय शुद्ध आणि निरुपद्रवी हेतूने केलेल्या असल्याने या पुस्तकातून दर्शवलेले आहे। म्हणजे याच्यामधून लेखकाला असे सांगायचे आहे की समजा जर आपली मुले आधीच खोडकर असते तर त्यांच्या मनावरती वाईट परिणाम हे पुस्तक वाचून होणार नाही असं लेखकाला याच्यामधून सांगायचं आहे। आणि त्यामुळे खोड्या मस्ती करणारा स्वामी खूप प्रेमळ हळवा आणि तितकाच संवेदनशील मुलगा आहे हेही जाणवते। हे खरे आहे की खोडसाळ मुले सर्वात जास्त संवेदनशील आणि प्रेमळ असतात आणि हीच गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचण्याचे महत्त्वपूर्ण काम आर के नारायणांनी या कथेतून केलेले आहे। थोडक्यात सांगायचे तर हे पुस्तक ज्यांना केवळ वाचण्याचा आनंद घ्यायचा आहे किंवा इंग्रजीचे कौशल्य वाढवायचे आहे अशा सर्व वयोगटातील मुलांसाठी अतिशय उत्तम वाचनाभव देणारे आहे। तर मित्रांनो, हे जर पुस्तक तुम्हाला ऐकायचे असेल किंवा तुम्हाला जर वाचायचे असेल तर तुम्ही नक्की वाचू शकता। अतिशय सुंदर अशा अतिशय सोप्या भाषेमध्ये लिहिलेले हे एक पुस्तक आहे, तर तुम्हाला जे कुठे तुमच्या लायब्ररीमध्ये किंवा शाळेमध्ये किंवा कुठे जर तुम्हाला मिळाले तर तुम्ही पुस्तक नक्की वाचा असा मी तुम्हाला आग्रह करतो। तर चला तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणखी एका पुस्तकाचे थोडेसे रिव्ह्यू बघू आणि जर तुम्हाला अशीच जर पुस्तके ऐकायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये।